फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हॅलो आगे जाओ आगे जाओ. असं काय मला आगे जाओ आगे जाओ म्हणताय? अच्छा आशा, मला तुमची खूप आठवण येते. कुठे आहात तुम्ही? मला पटकन काय आहे, मी 2-3 दिवस ऑफिसला गेलो नव्हतो ना, त्यामुळे रात्रभर ऑफिसचे कामं करत होतो. बस इथून वेळ मिळाला की लगेच घरी येतो. हा लवकर याल ना घरी, खूप आठवण येते मला तुमची. आणि हो आहो, कोणी तुम्हाला रस्त्यात जर बिस्किट दिलं तर अजिबात घ्यायचं नाही, पुन्हा तुम्हाला गुंगी येईल आणि पुन्हा तुम्हाला अपंग करायला घेऊन जातील. कळलं ना? ए बा तू तू काही काळजी करू नको. हा चल ठेवू फोन. आ जा रे मैं तो कब से खड़ी इस पार. अग आगे जाओ आगे जाओ. मला आगे जाओ आगे जाओ का म्हणता? अग तसं नाही, मी तुला काय म्हंटल, फोन ठेवू का येऊ का नाही म्हटलं. चल ठेव पण, मला भरपूर काम आहे तिथे. उंधेर मामा आला आणि टाटर टाटेलो आणि माझं रिचा कले या पापर टाटेलो या 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 चला या 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 या. गुड मॉर्निंग क्रिश. क्रिश क्रिश बापर हे काय? किश किश. गुड मॉर्निंग टारा टटारारा. हे काय आहे? वेगवेगळ्या हनीमून पॅकेजेस चे ब्रोशर्स आहेत फॉर हनीमून डेस्टिनेशन. मी काय म्हणते, लेट्स गो टू कुरुमनाले. माझी एक मैत्रीण आणि तिचा हजबंड ना हनीमून साठी कुरुमनालीलाच गेलेले आणि त्यांना तिथे एक मुलगी झाली. तिथेच? नाही म्हणजे इथे आल्यावर झाली. लगेच? 7 मंथ्स नंतर झाली. 7 मंथ्स. आणि त्या तिचं नाव मनाली ठेवलं. वा चांगलं नाव ठेवलंय. आणि मुलगा झाला असता तर? कुल्लू. मी जरा बोललो काय, गरज काय एवढं लांब हनीमूनला जायची? ठीक आहे मग तसं जमत नसेल तर वी कॅन गो टू सम फॉरेन डेस्टिनेशन जस्ट लाइक परदेशात. अच्छा परदेशात जाऊया जाऊया. आपण टुंड्राल जाऊया. टुंड्रा. आपल्याला मुलगा सांगतो त्याचं नाव काय होणार? टुंड्रा. मग काय गरज काय हनीमूनला जायची? मी काय म्हणतोय बघ, दरवाजा खिडक्या बंद केले की प्रत्येक रूम ही हनीमून रूमच वाटते की नाही? महाबलेश्वर. नको नको तिकडे अतिरेकी असतात. अतिरेकी? टेररिस्ट. अगं टेररिस्ट रेस्ट रेस्ट घ्यायला तिकडे येतात ना, हवामान चेंज करायला, थंड हवेच्या ठिकाणी असं एकदम त्यांनाही बरं वाटतं वातावरणाचं वगैरे. मी काय म्हणतो हे बघ हे बघ हे बघ, काय गरज काय महाबळेश्वर कुलू मनाली. अगं जिथे तू तिथे मी आणि तिथेच आपलं हनीमून. वन मिनिट सॉन्ग आठवलं. हो हो बघ, आपल्याकडे भरपूर रात्री अजून आहेत आणि आपण नेहमीच तरुण होणार आहोत, है की नाही? ते आता मला मस्त आहे की ऑफिसला जाऊ दे. ओके चल बाय. दिन मामा आयलो ने मगन दिलो. अरे या हॅलो. काय किशोर, मजा झाली वाटते? मजा? अरे नाही रे, त्याग्या त्याग्या, मी प्रचंड अडकलो यार. तू तू लवकर इकडे, तुला सगळं सांगतो. हा बोल ना. माझं ना लग्न झालंय. अरे ते तर सगळ्यांना माहिती आहे. दुसरं झालंय. काय चुकून? चुकून? अरे चुकून सायकल वरून खाली पडलो, चुकून पाकिट घरी विसरलो, तसं सांगतोय तू चुकून दुसरं लग्न झालं. आता झालं ना यार, तू ये इकडे, तुला सगळं सांगतो. ये दंड दंड रे दंड दंड रे डॅन दंड दंड रे दंड दंड रे दंड दंड रे डॅन दंड दंड रे डॅन दंड दंड रे डॅन दंड दंड रे दंड. काय सनील, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. येस हाऊ आर यू? आय एम फाईन, व्हॉट अबाउट यू? आय एम व्हेरी फाईन. गिव मी सम मनी मनी मनी. बापरे गुड नाईट. नो गुड मॉर्निंग. गिव मी मनी. कशाला? घर खर्चाला. पण माझाच तसा खर्च नाहीये. पण आमचा खर्च असा ना, यू आर ए हाऊस होल्डर नो. अरे बापरे कुटुंब प्रमुख. येस पटकन झालं कुटुंब प्रमुख. काय खर्च काय? 20 रुपये. 20 रुपयावर घर चालतं? 20 रुपयात मी चालतो. नाही नाही क्वार्टर वगैरे. आणि घर खर्च?
40,000 रुपये. बापरे सॉलिड खर्च आहे घरावर. 43,000 आहे. एक काम करा, माझ्याकडे काय आहे बघतो जरा. 10 रुपये घ्या, आज जरा अर्ध्यावरच चाला. चाकणा पण येणार नाही. थोपड काय बघताय? दरवाजा उघडा. हा उघडतो उघडतो. दरवाजा उघडा. किशोर कुलकर्णी इथे. अरे किशोर, काय घर आहे यार, काय घर आहे. सॉलिड घर आहे ना, मस्त घर आहे ना. अरे सॉलिड आहे. 30,000-40,000 खर्च आहे. अरे असायलाच पाहिजे यार मला. ए बघ खेळणा बेट. हे सनिन लॉ यांचा. मी सनिन लॉ. हे पास्कल मामा. यो पास्कल मामा. हा माझा मित्र त्यागरा आहे. अच्छा मिस्टर त्यागरा. वा वा वा. एकमेकांना पाहिल्यासारखं वाटतंय ना. विचार करतो मग वाटतं ना. दोघांची हौशी सेम आहे. कारण दोघं सुद्धा दुसऱ्यांच्या जीवावर जगताय. हो सांगेल घरात आलेलं असं करायचं नाही यार. इन्सल्ट क्रिश. सारखं सारखं नाही उडायचं. डार्लिंग मीट माय फ्रेंड त्यागराज. माझा जवळचा मित्र आहे. अगदी माझ्या भावासारखा आहे. तू पण याला भावासारखा मान. कमन मी सगळ्यांसाठी व्हेरी नाईस अँड टेस्टी नाश्ता बनवला आहे. देयर सम स्क्रॅम्बल्ड एग्स, सम बेक बीन्स, सम सॉफ्टी व्हेजिटेबल्स अँड सम पॅनकेक्स. इथे काय इथे खायला. हॉटेल मध्ये नाही, आमच्या घरात हॉटेल काढलंय. हे कसं काय एकदम फटाक्कन जमलं रे तुला. वन्स अपॉन अ टाइम एक राजा होता. दुसऱ्यांचं बोलतो, तुझं सांगणं काय. त्या राजाचं नाव किशोर कुलकर्णी. त्याचं एक लग्न झालं होतं आणि त्याने तरीही माती खाल्ली. पण सॉलिड माती खाल्ली यार.